नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इंग्लिश ग्रामर पहिला लेसन आपण बघणार आहोत। पहिला लेसन आहे पार्ट्स ऑफ स्पीच। हा पहिला लेसन आपला आजचा आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, लक्षात ठेवा। मग पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? तर शब्दांच्या जाती। मराठी मीनिंग काय त्याचं? शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच। माझा असा प्रश्न आहे की हाउ मेनी काइंड्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच। आपण मागच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहे, मागच्या वर्गांमध्ये आपण शिकलेलो आहे की शब्दाच्या जाती काय आहे किंवा कोणत्या कोणत्या आहे, कशाबद्दल आहे, ह्या बऱ्याचशा वेळा पाचवीपासून तर नववीपर्यंतचा हा अभ्यास झालेला आहे। तरी आपल्याला ह्यावर्षी सुद्धा इयत्ता 10वीला हे प्रकरण घ्यायचं आहे आणि पहिलंच आपलं प्रकरण आहे पार्ट्स ऑफ स्पीच। मग प्रश्न असा आहे की हाऊ मेनी काइंड ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती किती आहे, शब्दांजातींचे प्रकार कोणते आहे। तर आता सांगता येईल की शब्दांच्या जाती एकूण किती आहे, 8 आहे। देयर आर द 8 काइंड्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच, 8 शब्दांच्या जाती आहे। मग कोणत्या कोणत्या आहे तर बघा, शब्दाची पहिली जात कोणती आहे, नाउन्स, सेकंड प्रोनाउन्स, ऍडजेक्टिव्स, वर्ब्स, ऍडवर्ब्स, प्रीपोजिशन्स, कंजंक्शन्स आणि इंटरजेक्शन्स। या काय आहे, शब्दांच्या 8 जाती आहे पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती आणि किती आहे त्या, तर 8 आहे। परत सांगतो कोणत्या कोणत्या, नाउन्स, प्रोनाउन्स, ऍडजेक्टिव्स, वर्ब्स, ऍडवर्ब्स, प्रीपोजिशन्स, कंजंक्शन्स आणि इंटरजेक्शन, अशा 8 शब्दांच्या जाती आहे। किती आहे, 8 शब्दांच्या ह्या जाती आहे। मग त्यातली पहिली जी जात आहे, पहिला जो प्रकार आहे पार्ट्स ऑफ स्पीच मधला, तो आहे नाउन्स। म्हणजे काय, नाउन्स म्हणजे नामे, नाउन्स म्हणजे नामे। प्रोनाउन्स म्हणजे काय, सर्वनामे। ऍडजेक्टिव्स म्हणजे काय, विशेषणे। वर्ब्स क्रियापदे, ऍडवर्ब्स क्रिया विशेषणे। प्रीपोजिशन्स शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन्स उभयनामी अव्यय आणि इंटरजेक्शन्स म्हणजे काय, तर केवल प्रयोगी अव्यय, असे यांचं मराठी मीनिंग आहे। मग आपण पहिला प्रकार बघतो आहे, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये 8 प्रकारचे ह्या शब्दाच्या जाती आहे आणि त्यातली पहिला प्रकार बघतो आहे की नाउन्स म्हणजे नामे। नाउन हा शब्द एकवचनी, नाउन्स हा शब्द अनेकवचनी। मग नाम म्हणजे काय किंवा नामे म्हणजे काय, नाम म्हणजे काय किंवा नामे म्हणजे काय, हवे आपल्याला सांगता येईल। तर बघा, नाउन्स म्हणजे काय, तर नाउन्स म्हणजे, नाउन्स आर वर्ड दॅट आर द नेम्स ऑफ थिंग्स, प्लेसेस, ॲनिमल्स, पीपल, ग्रुप्स, क्वालिटीज ऑर फिलिंग्स, दॅट्स कॉल्ड नाउन्स। नामे म्हणजे काय, परत सांगतो, नाउन्स मीन्स किंवा डेफिनेशन ऑफ द नाउन्स आपल्याला सांगता येईल की नाउन्स आर वर्ड्स दॅट आर द नेम्स ऑफ थिंग्स, प्लेसेस, ॲनिमल्स, पीपल, ग्रुप्स, क्वालिटीज ऑर फिलिंग्स, याला नाउन्स म्हटलेलं आहे। म्हणजेच काय, नाम कशाला म्हणतात, नाम कशाला म्हणतात, तर असा शब्द, नाउन्स आर वर्ड्स दॅट आर द नेम्स, असा शब्द की जो थिंग्स वस्तूंचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव दाखवतो, प्लेसेस स्थळांचं नाव दाखवतो, ॲनिमल्स प्राण्यांचं नाव दाखवतो, पीपल व्यक्तीचा बोध होतो किंवा व्यक्तीचं नाव दाखवतो, ग्रुप्स समूह, क्वालिटीज म्हणजे गुण, फिलिंग्स म्हणजे भावना, या सगळ्यांचं नाव दाखवणारा शब्द म्हणजेच नाउन। या सगळ्यांचे नाव दाखवणारा शब्द म्हणजेच नाउन, म्हणजेच नाम। थिंग्स वस्तू, ज्यातून वस्तूचा बोध होतो किंवा वस्तू नाव कळतं, त्या वस्तूच्या नावाला काय म्हटले, नाम म्हटलेलं आहे। ज्याच्यामधून एखादं स्थळ असेल, ठिकाण असेल, एखाद्या ठिकाणाचा बोध होत असेल, त्या नावाला काय म्हटलं जातं, त्या ठिकाणाच्या नावाला नाउन असं म्हटलं जातं। प्राण्याचं नाव असेल, व्यक्तीचं नाव असेल, एखादा समूह असेल, एखाद्याच्या अंगामध्ये असे गुण असतील, भावना असेल, या सगळ्यांच्या नावाला
नाउन किंवा नाम असं म्हटलं जातं. कळतंय? परत सांगतो, नाउन्स आर वर्ड दॅट आर द नेम्स ऑफ थिंग्स, प्लेसेस, एनिमल्स, पीपल, ग्रुप्स, क्वालिटीज ऑर फिलिंग्स. एक्झाम्पल बघा, पेन काय आहे? पेन, पेन काय आहे? नाउन आहे, बरोबर आहे. परंतु काय आहे ग्रामर मध्ये? ही एक वस्तू आहे, थिंग्स आहे. पेन काय वस्तू आहे? थिंग्स आहे. म्हणजे वस्तूचा बोध झाला का नाही आपल्याला? एक वस्तू, एक पेन, पेन कुठं काय लागला? ही की वस्तू आहे, ही काय वस्तू आहे. आणि म्हणून पुढे बघा, बंगाल हे काय आहे? प्लेस आहे, ठिकाण आहे. ठिकाणाचा बोध होतो. पेन वरून एखाद्या एका वस्तूचा बोध झाला, बंगालवरून ठिकाणाचा स्थळाचा बोध झाला. लंगूर माकडाचा प्रकार आहे, एक माकडे जात आहे. काय आहे ग्रामर मध्ये? ॲनिमल, प्राण्याचा बोध होतोय, बरोबर आहे. प्राण्याचं नाव आहे ते, काय आहे? प्राण्याचं नाव आहे. गर्ल काय आहे? पीपल आहे, व्यक्ती आहे, व्यक्तीचा बोध झाला तिथून. क्राऊड समूह, गर्दी. काय आहे? ग्रुप्स, एक समूह आहे तो, एक समूहाचा बोध होतोय. करेज काय आहे? धैर्य, ही क्वालिटी आहे, गुण आहे, त्याच्या अंगातला तो गुण आहे. पुढे फिअर, ही काय आहे? फिलिंग्स आहे, फिलिंग आहे, भावना आहे, भीती, भीतीची भावना आहे मनामध्ये. मग हे जे सगळे शब्द आहे, पेन, बंगाल, लंगूर, गर्ल, क्राऊड, करेज, फिअर, या सगळ्या शब्दांवरून कसला कसला बोध होतो? या सगळ्या शब्दांवरून काय कळतं? की ह्या वस्तू, ह्या थिंग्स आहे किंवा प्लेसेसचा बोध होतो, ॲनिमलचा बोध होतो, पीपल, ग्रुप्स, क्वालिटीज, फिलिंगचा बोध होतो. आणि म्हणून या सगळ्या शब्दांना किंवा हे सगळे शब्द ग्रामरच्या कोणत्या प्रकारात मोडतात? तर नाउन या प्रकारात मोडतात. हे सगळे नाम आहेत, नामे ते, पेन, बंगाल, लंगूर, गर्ल, क्राऊड, करेज, फिअर, हे सगळे नाम आहेत व्याकरणामध्ये. यांना नाम म्हटलेलं आहे. हे वस्तू नाव आहे, ठिकाण नाव आहे, प्राण्याचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे, समूह आहे, भीती, नंतर गुण आहे, भावना आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा बोध होतोय. आणि म्हणून हे काय आहे ग्रामर मध्ये? तर हे नाम आहे, नाउन्स आहे. समजत आहे? चला, तर ही झाली नामाची व्याख्या आणि हे झाले नामाचे उदाहरण. नाउनचे हे एक्झाम्पल नाउन झाले. पुढचा पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण पहिला प्रकार बघितला काय? नाउन्स. आता तुम्ही म्हणणार की सर एवढंच काय? नाही, तर नाउनचे अजून प्रकार आहे. नाउनचे प्रकार आहेत ते पुढच्या प्रकारावर बघूया, पुढच्या जाऊन बघूया. पुढचा एक व्हिडिओ मी करणार आहे की फक्त नाउन्स हा मुद्दा घेऊन, नाउन फक्त हा टॉपिक घेऊन मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल, तेव्हा तुम्हाला सांगेल. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या 8 जाती आहेत आणि शब्दांच्या 8 जातीचा आपण थोडक्यामध्ये माहिती घेत आहोत. शब्द दुसरी जात, शब्दाचा दुसरा प्रकार कोणता? प्रोनाउन्स म्हणजे काय? सर्वनाम. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आणि प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे. मग सर्वनाम म्हणजे काय? मला वाटतं तुम्ही 5वी 6वी शिकलाय सर्वनाम म्हणजे काय, तरी हरकत नाही. प्रोनाउन्स म्हणजे काय? तर त्याचा मराठी अर्थ झाला सर्वनामे. मग काय त्याची डेफिनेशन करता येईल? त्याची डेफिनेशन काय करता येईल? त्याची व्याख्या काय करता येईल? तर प्रोनाउन्स म्हणजे, प्रोनाउन्स आर द वर्ड दॅट आर यूज इन प्लेस ऑफ नाउन्स. काय म्हटलं आहे? नीट बघा. प्रोनाउन्स आर द वर्ड दॅट आर यूज इन प्लेस ऑफ नाउन्स. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम असं म्हणतात. नामाच्या ऐवजी प्रोनाउन्स आर द वर्ड दॅट आर यूज इन प्लेस ऑफ नाउन्स. नामांच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनामे असं म्हटलं जातं. जसं गजानन हुशार मुलगा आहे, तो आज शाळेत आला नाही, तो गावी गेला आहे. मग गजानन हुशार मुलगा आहे, तो आज शाळेत आला नाही. पहिल्या वाक्यात मी काय नाम वापरलं? गजानन. दुसरं वाक्य मी काय म्हटलंय? की गजानन हुशार मुलगा आहे, तो आज शाळेत आला नाही. मी तो शब्द वापरलाय, तो आज शाळेत आला नाही. तो हा शब्द मी कोणाबद्दल वापरला? गजानन बद्दल. गजानन या नामाबद्दल मी तो हा शब्द वापरलाय. का मी असं म्हटलं का की गजानन हुशार मुलगा आहे, गजानन शाळेत आला नाही, तो गावी गेला आहे, त्याला बरं नाही असं म्हटलं का? किंवा मी प्रत्येक वेळ गजान प्रत्येक वेळ मी प्रत्येक वाक्यात गजान शब्द वापरला का? नाही.
मी असं म्हणतो की गजानन हुशार मुलगा आहे तो आज शाळेत आला नाही. गजन या नामाबद्दल मी तो हा शब्द वापरलाय, म्हणजेच नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग गजानन हुशार मुलगा आहे तो शाळेत आला नाही. गजानन या नामाऐवजी कोणता शब्द वापरलाय तो, मग तो काय झाला, सर्वनाम झाला. तसंच इथे बघा, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग बघा कोणते कोणते सर्वनाम आहे, तर इंग्लिश मध्ये इथे लिस्ट मी तुम्हाला दिली आहे हे सर्वनाम आहेत. बघा, आय, वी, यू, ही, शी, ई, दे, मी, माय, हिज, हर, देम, अवर्स, अस, हे काय आहे, हे लिस्ट आहे सर्वनामांची. दिस इज द लिस्ट ऑफ प्रोनाउन्स, सर्वनामांची लिस्ट आहे. कोणती कोणती, कोणते कोणते आहेत ते, आय, वी, यू, ही, शी, ई, दे, मी, माय, हिज, हर, देम, अवर्स, अस, हे सर्वनाम आहे. मग बघा कशा प्रकारे वापरले वाक्यामध्ये, इकडे बघा, लुक ॲट सोनाली, फुल स्टॉप दिला, वाक्य संपला, लक्ष ठेवा. लुक ॲट सोनाली, शी इज डान्सिंग. लुक ॲट सोनाली, सोनालीकडे बघा, शी इज डान्सिंग, ती नाचत आहे, असं या वाक्याचा अर्थ होतो. मग या ठिकाणी नाऊन कोणतं आहे, हो सोनाली हे नाऊन आहे. कोणतं आहे, सोनाली. दुसरं वाक्य काय म्हणताय, शी इज डान्सिंग, ती नाचत आहे. मग शी इज डान्सिंग, ती नाचत, ती म्हणजे कोणतं, सोनाली. मग सोनाली या नामाच्या ऐवजी शी हा शब्द वापरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. आणि म्हणून शी हा शब्द ग्रामर मध्ये काय झाला, प्रोनाऊन झाला, सर्वनाम झाला. जसं परत सांगतो, लुक ॲट सोनाली, सोनाली बघा, पुढच्या वाक्यात शी शब्द वापरा असं म्हटलं का, की लुक ॲट सोनाली, सोनाली इज डान्सिंग, नाही असं म्हटलं नाही. प्रत्येक ठिकाणी सोनाली हा प्रत्येक ठिकाणी नावून वापरलं नाही, तर नामाचं सर्वनाम वापरले, नामाच्या ऐवजी येणारा शब्द वापरलेला आहे, सर्वनामाचा वापर झालाय. का या सर्वनाम काय करतात, तर वाक्य सुटसुटीत व्हावं, वाक्य सुटसुटीत व्हावं, वाक्य अर्थपूर्ण व्हावं, वाक्य सुंदर व्हावं, म्हणून ह्या सर्व नामांचा वापर होतो. जर सारखं तुम्ही म्हटलं सोनाली, बघा सोनालीकडे, सोनाली हुशार आहे, सोनाली अभ्यास करते, सोनाली रीडिंग करते, नेहमी जे सोनं म्हणणार का, नाही. तर सोनाली या नामाच्या ऐवजी आपल्याला आपण शब्द वापरतोय, त्याला सर्वनाम असं म्हटलंय. परत सांगतो की लुक ॲट सोनाली, शी इज डान्सिंग. सोनाली हा शब्द नाम आहे, आणि या सोनाली या नामाच्या ऐवजी दुसऱ्या वाक्यामध्ये शी हा शब्द वापरलाय, आणि म्हणून हा शी हा शब्द आहे, सर्वनाम आहे, प्रोनाऊन आहे. पुढचं बघा, सुनीता अँड राहुल हॅव कम टू सी हर. बघा, सुनीता अँड राहुल हॅव कम टू सी हर, दे आर हॅपी टू सी हर डान्सिंग. काय म्हटले मी, सुनीता अँड राहुल हॅव कम टू सी हर, सुनीता आणि राहुल तिच्याकडे आले, तिला भेटायला आले. दे आर हॅपी टू सी हर डान्सिंग, ती नाचत असताना पाहून त्यांना आनंद झाला. आता बघ कोणतं नाम आहे ते, तर सुनीता अँड राहुल हे नाम आहे, नाऊन साई नाम आहे. सुनीता अँड राहुल हॅव कम टू सी हर, सुनीता अँड राहुल तिच्याकडे आले, तिच्याकडे म्हणजे एखाद्या मुलगीकडे किंवा सोनालीकडे आले असं म्हणूया. मग सोनालीच्या ऐवजी कोणता शब्द वापरला गेला, ते हर शब्द वापरला गेला आहे, म्हणून हर शब्द काय झाला, सर्वनाम झाला, प्रोनाऊन झाला, बरोबर आहे. दे आर हॅपी टू सी हर डान्सिंग, कोणा आनंद झाला, दे म्हणजे कोण, सुनीता अँड राहुल यांना आनंद झाला. म्हणजे दे हा शब्द कोणाच्या ऐवजी वापरला, सुनीता आणि राहुल या नामा ऐवजी, या नामांच्या ऐवजी हा शब्द वापरला दे, आणि म्हणून व्याकरणामध्ये दे शब्द काय झाला, प्रोनाऊन झाला. दे आर हॅपी टू सी हर डान्सिंग, तिचा डान्स बघून, तिचा म्हणजे कोणाचा, सोनालीचा, सोनालीचा. म्हणजे सोनाली या नामाऐवजी इथे काय वापरलं गेलंय, हर शब्द वापरला गेला आहे, आणि म्हणून हर काय झालं ग्रामर मध्ये, तर प्रोनाऊन झालं, सर्वनाम झालं. समजतंय, नीट बघा. पुढे बघा, थर्ड एक्झाम्पल आहे, शी इज हॅपी टू मीट देम, शी इज हॅपी टू मीट देम, त्यांना भेटून तिला आनंद झाला. शी इज हॅपी म्हणजे कोण हॅपी झाली, कोण आनंद झाला, शी मीन्स हू, सोनाली. म्हणून ते सोनाली शब्द वापरला नाही, तर सोनालीच्या ऐवजी येणारा शब्द वापरला आहे, आणि तो शी आहे, म्हणून ग्रामर मध्ये शी हा शब्द काय झाला, प्रोनाऊन झाला. शी इज हॅपी टू मीट देम,
त्यांना भेटून, कोणाला भेटून? कोणाला भेटून? सुनीता आणि राहुल यांना भेटून. म्हणजे सुनीता आणि राहुल आधी असं म्हटलं का शी इज हॅपी टू मीट सुनीता अँड राहुल असं म्हटलं का? नाही. तर सुनीता आणि राहुल या नामांच्या ऐवजी ते देम शब्द वापरला गेलेला आहे. वाक्य सुटसुट व्हावं, चांगलं व्हावं, भाषा सुंदर व्हावी म्हणून ह्या शब्दांचा वापर केला जातो किंवा सर्वनामांचा वापर केला जातो. मग इथे काय झालंय? देम शब्द काय झाला आहे? काय तो व्याकरणामध्ये? तर देम शब्द व्याकरणामध्ये प्रोनाउन्स आहे किंवा प्रोनाउन हे सर्वनाम आहे. मग बघा हे सगळे जे अंडरलाईन केले किंवा बॉक्स केले हे काय आहे? सर्वनामाचे उदाहरण आहे, प्रोनाउनचे उदाहरण आहे, कळत आहे? आणि मग अशा प्रकारे बालमित्रांनो की पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा पहिला प्रकार बघितला नाउन्स म्हणजे नाम किंवा नामे, त्यांची व्याख्या बघितली. दुसरा प्रकार आपण बघितला आहे प्रोनाउन्स, त्यांची त्याची व्याख्या बघितली, त्याची उदाहरणं बघितली. मग लक्षात राहील का नाही? चला मित्रांनो बघा, शब्दाचा किंवा नामाचा तिसरा प्रकार पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये नामाचा सॉरी शब्दाचा तिसरा प्रकार पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच शब्दाचा तिसरा प्रकार कोणता? ऍडजेक्टिव्ह. आपण नाउन्स बघितलं, नामे, प्रोनाउन्स बघितलं, आता आपण तिसरा प्रकार बघतो आहे तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचा मराठी अर्थ काय होतो? मग असे बोललो मी, ऍडजेक्टिव्हचा मराठी अर्थ होतो विशेषणे. ऍडजेक्टिव्ह एस काढला की ऍडजेक्टिव्ह, त्याचा अर्थ होईल विशेषण. मग बघा, मग विशेषण म्हणजे काय? विशेषण शब्द हे सगळा जो प्रकार आहे आपण पाचवी नववी पर्यंत हा सगळा अभ्यास आपण केलेला आहे, तर एक रिव्हिजन म्हणून हा प्रकार दाबीला दिलेला आहे. आणि आपलं आपण आपल्याला मागचं येतं का नाही हे बघायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे. चल, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणे. मग कशाला म्हणतात विशेषणे? काय त्याचं व्याख्या काय आहे? त्याची डेफिनेशन काय आहे? बघा, वर्ड्स दॅट आर यूज टू डिस्क्राइब नाउन्स आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. काय म्हटलं आहे? वर्ड्स दॅट आर यूज टू डिस्क्राइब नाउन्स आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. जे शब्द नामाबद्दल माहिती सांगतात, जे शब्द नामाचं वर्णन करतात, अशा शब्दांना ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं, अशा शब्दांना सर्वनामे म्हटलं जातं. वर्ड्स दॅट आर यूज टू डिस्क्राइब नाउन्स, नामाचं वर्णन करणारी शब्द आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. नामाचं वर्णन करणाऱ्या शब्दांना विशेषणे असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, स्मॉल विलेज. विलेज काय आहे? शब्द नाउन आहे. मग इथे काय म्हटलं? स्मॉल विलेज. मग विलेज कसं आहे? स्मॉल. मग स्मॉल वर्ड काय झाला? स्मॉल शब्द काय झाला? तर ऍडजेक्टिव्ह झाला, विशेषण आहे. काय झाला? विशेषण झाला. विलेज कसं? तर स्मॉल बिग, बिग विलेज असेल. विलेज कसं? बिग, एनी बिग, आहे का नाही? क्लेवर बॉय. बॉय कसा? क्लेवर. मग क्लेवर काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं, कारण बॉय या नामाबद्दल क्लेवर किंवा बॉय या नामाचं वर्णन कोणता शब्द करतोय? क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार. बॉय कसा? तर हुशार. आणि म्हणून नामाचं वर्णन करणाऱ्या शब्दांना, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. मग विलेज, स्मॉल विलेज, विलेज कसं? तर स्मॉल. मग स्मॉल शब्द काय झाला? ऍडजेक्टिव्ह झाला. न्यू क्लॉथ, कपडे कसे? न्यू, नवीन. मग न्यू काय झालं? ऍडजेक्टिव्ह. ब्रेव सिबलिंग्स, भावंड कसे? कसे भावंड? शूर, ब्रेव. मग ब्रेव काय झाला? ऍडजेक्टिव्ह. डेलिशियस मँगोज, चविष्ट. मँगोज कसे? डेलिशियस. मग डेलिशियस शब्द काय, हा वर्ड काय झाला? ऍडजेक्टिव्ह झाला. कोल्ड वेदर, वेदर कसं? हवामान कसं? कोल्ड, गार, थंडगार. आणि म्हणून हा कोल्ड शब्द वेदरची, वेदर बद्दल माहिती सांगतो आहे, वेदर या नामाचं तो डिस्क्रिप्शन देतो आहे. आणि म्हणून या स्मॉल, न्यू, ब्रेव, डिलिशियस, कोल्ड हे शब्द काय आहे? ग्रामरमध्ये ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे ऍडजेक्टिव्हची व्याख्या आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स आहे. नामाचं वर्णन करणारा शब्द किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द किंवा हा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असेल अशा शब्दांना ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं, विशेषण म्हटलं जातं.
पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये चौथा प्रकार येतो आहे वर्ब्स. खूप महत्त्वाचं बरं सगळं, जरी सोपं वाटलं तरी खूप महत्त्वाचं आहे, सोपंही आहे महत्त्वाचं आहे, कारण व्याकरणाचा भागच तसा असतो. वर्ब्स म्हणजे काय? तर वर्ब्स म्हणजे क्रियापदे. सगळे जे मी शब्दाच्या ज्या आठ जाती लिहून दिल्या त्या सगळ्या प्लुरल मध्ये लिहून दिलेले आहे, म्हणजे अनेक वचनात लिहून दिलेले आहे. वर्ब्स क्रियापदे, वर्ब क्रियापद. मग क्रियापदे कशाला म्हणतात किंवा क्रियापद कशाला म्हणतात? बघा व्याख्या बघा. वर्ड्स दॅट एक्सप्रेस अन ऍक्शन ऑर अ स्टेट आर कॉल्ड वर्ब्स. वर्ब्स मीन्स वर्ड्स दॅट एक्सप्रेस अन ऍक्शन ऑर अ स्टेट आर कॉल्ड वर्ब्स. असा शब्द की जो शब्द वाक्यामधली कृती दाखवतो, कृती व्यक्त करतो. वर्ड्स दॅट एक्सप्रेस अन ऍक्शन, असा शब्द की वाक्यामधली कृती व्यक्त करणारा शब्द, कृती दाखवणारा शब्द, ऑर अ स्टेट किंवा वाक्याची स्थिती दाखवणारा शब्द, अशा शब्दाला दॅट्स कॉल्ड द वर्ड. अशा शब्दाला काय म्हणतात? अशा शब्द काय म्हणतात? क्रियापद म्हटलं जातं. वाक्यातली कृती किंवा वाक्याची स्थिती दाखवणारा शब्द म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? क्रियापद त्याला म्हटलं जातं. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवा. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, बरोबर आहे? उदाहरण बघा. दे केम टू मी, दे केम टू मी, ते माझ्याकडे आले. इथे कोणतं क्रियापद आहे? केम हे क्रियापद आहे. इथे काय स्थिती आहे वाक्याची? कसली ऍक्शन आहे, कसली कृती आहे? येण्याची. दे केम टू मी, ते माझ्याकडे आले. येण्याची ऍक्शन केम या शब्दाने दाखवली आहे. पुढचं एक्झाम्पल बघा. दे वर्क्स हार्ड, दे वर्क्स हार्ड, ते मेहनत करतात. इथे कसली कृती आहे, काय स्थिती वाक्याची, काय ऍक्शन वाक्यामध्ये? दे वर्क्स हार्ड, इथे कष्ट करण्याची स्थिती आहे वाक्याची. वाक्यामध्ये कष्ट दाखवलेले, कष्ट करण्याची, म्हणजे ते कष्ट करण्याची कृती आहे या ठिकाणी. आणि म्हणून इथे वर्क्स हा जो शब्द आहे, वर्क्स हा शब्द काय आहे? क्रियापद आहे, वर्ब आहे. इंग्लिशमध्ये वर्बची यादी आहे, घेऊ आपण पुढच्या वेळेस. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ब्सचे तीन रूप दाखवेल, काय आहे वर्ब्स, तो वर्ब्स हा प्रकार. थोडे एक्झाम्पल बघा. आय ॲम अ बॉय, मी मुलगा आहे. वाक्याची स्थिती काय? ते मुलगा असण्याची. आय ॲम अ बॉय, मग ॲम काय आहे? तर ॲम हा शब्द वर्ब आहे. काय आहे? वर्ब आहे. मग अशा प्रकारे वाक्यात एक असा शब्द की जो वाक्याची, वाक्यातली कृती दर्शवतो किंवा वाक्याची स्थिती दर्शवणारा शब्द म्हणजेच क्रियापद. आणि क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. आणि महत्त्वाचं काम वाक्यामध्ये क्रियापदाचं असतं, हे लक्षात ठेवा. मग दे केम टू मी, याच्यामध्ये केम हा शब्द वर्ब आहे. दे वर्क्स हार्ड, याच्यामध्ये वर्क्स हा शब्द वर्ब आहे. आणि आय ॲम अ बॉय, याच्यामध्ये ॲम हा शब्द काय आहे? वर्ब आहे.